निर्माण विषयी माझ्या कॉलेजमध्ये सेशन मध्ये ऐकलं होतं आणि तेव्हापासून ठरवलं होतं की आपल्याला एकदा ना एकदा इथे जाऊन अटेंड करायचंच आहे वर्कशॉप. आणि वर्कशॉप मध्ये मी खूप काही गोष्टी शिकल्या तशा तर. आणि त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी अशा आहेत जे सांगायची इच्छा आहे मला. ती म्हणजे पर्सनल लेवलवर आणि सोशल लेवलवर खूप डेव्हलपमेंट झाली माझी. पर्सनल लेवलवर मी म्हणू शकते की आधी मी खूप असं लँग्विशिंग ह्याच्यामध्ये होते, खूप मला कन्फ्युजन असायचं. तर जेव्हा मी इथे सेशन्स वगैरे अटेंड केले, काही गोष्टी ऐकल्या, त्यानंतर माझ्यामध्ये खूप सारे चेंजेस मी ऑब्झर्व केले आहेत ह्या 6 महिन्यांमध्ये. आणि मी फ्लरिशिंगमध्ये म्हणू शकत नाही की मी आता आहे, पण मी त्या डिरेक्शननी आता चालत आहे. आणि मला हे माहीत होतं की सोसायटीसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे, काहीतरी देणं आहे आपल्या सोसायटीला. पण मला माहीत नव्हतं की नेमकं आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे काय करू शकतो आपण. तर मला, मी म्हणू शकते की निर्माणमध्ये मला माझा पर्पज कळाला, की माझ्या व्हायचं उत्तर मला भेटलं की आपण का केलं पाहिजेत, आपण का कंट्रीब्यूट केलं पाहिजेत. आणखी तिसरी गोष्ट म्हणजे मला इथे खूप म्हणजे खूप छान छान लोकांशी माझी भेट झाली. एवढ्या 2-3 वर्षांमध्ये मी त्याच कॅम्पसमध्ये होते, त्याच माझ्या बॅचमेटशी भेटायचे, त्याच प्रोफेशनल म्हणजे त्याच लोकांशी माझं कॉन्वर्जेशन कम्युनिकेशन रोज व्हायचं. पण मी इथे आल्यानंतर खूप डायव्हर्स फील्डची मला लोक भेटली आणि त्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे. खूप छान छान कॉन्टॅक्ट झाले आणि खूप म्हणजे विचारांची देवाणघेवाण झाली इथे. आजच्या युथनी इथे एकदा ना एकदा आलं पाहिजेत, कारण की मी असं म्हणू शकते की निर्माणनी माझा नवनिर्माण केला आहे.